आपण कुठेतरी एका हॉलमध्ये एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि हॉल एखादा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला पाहिजे. आणि या उद्देशाने मी असं अनेक काही कार्यकर्त्यांना प्रस्ताव केला. आपण पुण्यामध्ये एक परिषद आयोजित करू, त्या परिषदेला नाव काय द्यायचं, तर त्या परिषदेचं नाव विचार करून ठरले की त्या परिषदेला इशारा परिषद नाव द्यायचं. इशारा इशारा म्हणजे काय की केंद्र आणि राज्य सरकारने जनता विरोधी ज्या ज्या भूमिका घेतलेल्या, जनता विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ ही इशारा परिषद असेल. या इशारा परिषदेमध्ये सगळे वेगवेगळे मुद्दे येतील. त्याच्यामध्ये विशेषतः पहिला मुद्दा ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांचा मसुदा तातडीने काढण्यात यावा. दुसरा एखादा मुद्दा आहे की स्कॉलरशिपचा प्रश्न आहे. दाभोळकर पानसरेंची हत्या आहे, त्याचा म्हणजे प्रश्न. त्याच्यानंतर झोपडपट्टी एसआरएचा विषय की लोकांना आजपर्यंत एसआरएचा तो आपल्याला घेता येईल. त्याच्यामध्ये शिक्षणाचा विषय आहे, आरटीएचा असू द्या, बाकीचा शिक्षणाच्या संदर्भातला विषय असेल. त्याच्यानंतर शाळा बंद केल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये, विनोद तावडेंनी ज्या शाळा बंद केल्या, खासगी कंपनीला शाळा काढून काढायला परमिशन दिली, तर तो एक विषय. आणि आपण चर्चेतमध्ये काही विषय येऊ शकतात असे. आपण एक दहा भाग लिहिले सरकार विरोधी आहे, तर सरकार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आपण हे इशारा परिषद आपण करणार आहे. आणि ही इशारा परिषद करत असताना ते कुठे घ्यायची, तर आपण ते बालगंधर्व रंग मंदिरामध्ये आपण अर्ज दिलेला आहे. आणि बालगंधर्व विषयी आज पण माझं बोलणार आहे. एक नाटक आहे त्या दिवशी 11 मार्चला ते